मुंबईतील तारापूरवाला मत्स्यालय आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, पण डोंबिवलीतलं मिनी मत्स्यालय देखील सध्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय. वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे हे मत्स्य प्रदर्शन बच्चे कंपनीसाठी तर खास पर्वणी ठरतंय. डोंबिवली शहरात सध्या झलक पाहायला मिळते ती ब्ल्यू रेव्होल्युशनची. उतेकर फिशरीजच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अॅक्वा या अनोख्या मत्स्य प्रदर्शनात रंगीबिरंगी विविध आकारांचे दुर्मिळ मासे ठेवण्यात आलेत. आपल्या हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे, जगातला सर्वात महागडा 2.5 लाख रुपये किमतीचा एक एरोवाना मासाही इथं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या माशाला चीनमध्ये देवासारखं पूजलं जातं. चांगल्या सकारात्मक गोष्टींचं आणि भरभराटीचं प्रतीक म्हणून गॉड ऑफ चायना या नावानं तो ओळखला जातो. एरोवाना माशाबरोबरच टॉपिकल फिश, चिकलेट फिश, स्टार फिश, ऑर्नामेंटल फिश, जेली फिश, पारदर्शक मासे, सागरी वनस्पतींसह दुर्मिळ ऑक्टोपसही इथं पाहायला मिळतात. माशांना हाताळण्याची, त्यांना स्पर्श करण्याची खास सोय करण्यात आल्यानं बच्चे कंपनी कमालीची खुश दिसते. बघायला फार चांगले फिशेस आहे, म्हणजे लाईक भरपूर प्रकारचे फिशेस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. आता लाईक टच पूल्समध्ये मोठे मोठे मासे पण आणलेले, फार चांगलं केलेलं आहे. इकडे मस्त विकत घ्यायला भरपूर आहे, सगळं काय एकदम मस्त आहे. लाईक म्हणजे डोंबिवलीमध्ये असं पहिल्यांदा आलं, बरं वाटलं हे असं बघून. लहानपणापासून म्हणजे ऐकलेलं मुंबईला तारपोरवाला वगैरे आहे, लहानपणी एकदा गेलो होतो पण त्यानंतर कधी जाणं नव्हतं आलं ॲक्च्युली. पण डोंबिवलीमध्ये आता पहिल्यांदा बघतो त्यामुळे थोडंसं नाविन्य वाटतं आणि एक अभिमान पण आहे की आपल्या डोंबिवलीमध्ये असं काहीतरी बघायला मिळतंय. दैनंदिन जीवनामध्ये जिथे जे मासे असतात त्याच्याबद्दल जनरल माहिती जर त्यांना मिळाली तर भविष्यामध्ये ते फिशरी म्हणून एक महत्त्वाचा उद्योजक पण बनू शकतात, जेणेकरून नोकरी करण्यापेक्षा फिशरीचं जर आपण मुलांना काही नॉलेज दिलं तर जेणेकरून त्यांनी एक व्यावसायिक म्हणून पण खूप छान होऊ शकतं. त्याशिवाय मत्स्यालयासंबंधी आवश्यक उपकरणं, आकर्षक सजावट साहित्य, विविध ॲक्सेसरीज देखील इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ॲक्वेरियम फील्ड हे एक निश सेगमेंट आहे, म्हणजे लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही की ॲक्वेरियम म्हणजे काय असतं, की फक्त गोल्डफिश एंजल म्हणजे ॲक्वेरियम नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. फ्रेश वॉटर आहे, मरीन आहे, प्लांटेड आहेत, चिकलेट सेटअप्स आहेत. आणि एक बेसिक नॉलेज मिळावं लोकांना, एक म्हणजे प्रॉपर सायंटिफिकल नॉलेज मिळावं आणि ही हॉबी वाढावी, हा आमचा ह्याच्यामागचा उद्देश आहे. डोंबिवलीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलामधील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा दालनात भरलेलं हे मत्स्य प्रदर्शन 28 जानेवारीपर्यंत खुलं असणार आहे. अगदी वेळ काढून या माशांना भेटायला जायलाच हवं. विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.